रोज त्या नवऱ्याची खिटकीट, रोज खिटकीट, रोज दारू पिऊन येतोय, रोज झगडे करत राहतोय, काय करू समजत नाही. पाकिटातले पैसे घेतो, घेऊन जातो आणि खंब्याच्या बाटल्या घेऊन येतो आणि आपलं पितो. किती वैताग देईल मला हा माणूस. मी आपली मरमर पाच घरची कामं करते, लोकांची भांडी धुणं धुवायला जाते, कामं करून येते घरी. त्या माणसाची अशी खिडकीट असते, काय करायचा, जीवाला वैताग आलाय असं वाटतं काय घर सोडून जावा. काय आई, काय बनवले आज जेवायला? हा, आणि काय झालं, एवढ्या टेन्शन मध्ये कशाला बसलेस तू? काय झालं काय सांग मला. काय सांगू बाबा, रोजच मड तर कोण रड. आता माझ्याकडनं पैसे घेतलेत पाकिटात ना, आणि गेलेत ते आपल्याला पियाला. काय बोलायचं लेका, झगडे कर केले आणि गेला पियाला. काय, आज पण पप्पांनी तुझ्यावर झगडे केले दारू साठी? थांब, आज मी बघतो पप्पांना, बघतो सगळे नाट्यच बाहेर काढतो त्यांचे. थांब, ए थांब संजू, तू जरा पप्पाला बघायला. आज तुला एवढं लहानाचं मोठं केलंय पप्पांनी. हा, आणि आज त्यांना काम नाही म्हणून तू तुम्ही बघायला जातो. अरे त्यांचं काम सुटलंय म्हणून ते मजबुरीने घरात बसले. एवढा मोठा घोडा झाला की टपोरी परत परत फिरत असतो आणि मी लोकांची भांडी बिंडी घासून इकडे येते घरी काम करून. त्यांनी कामाला जायला होत नाही का तुला? अरे पण तुला ते त्रास देतात म्हणून तर. हे नेमके त्रास तर माझा नवरा आहे म्हणून तुला बोलायचा अधिकार नाही, समजलंस काय? जा पहिले स्वतः शिक, नंतर ये माझ्याजवळ बोलायला. जा बाहेर, मला शिकवतोय. काय आई, काय करते? नाचते, दिसत ना तुला? कालच्या सफरचंदा चुरा बनवते मी खायसाठी. अरे मग फेकून दे ना कालच्या शिळ्या चपात्या, कशाला खाते कालच्या चपात्या? फेकून दे ना कालच्या चपात्या, मग खाणार काय दगडी माती? दगडी माती ना. आजपासून या घरात ताज जेवण बनल, चांगलं चमचमीत ताज, शिळ्या जेवण नाही बनणार. तुझ्या आईला काय लोकांची भांडी घासता घासता काय लॉटरी लागले काय? ताज जेवण तुला द्यायला. अरे लॉटरी सोड गे. आजपासून दुसऱ्यांच्या घरी काम करणं बंद. तुझा हा घोडा आणत पैसे कमून घोडा. आजपासून तुझा हा स्ट्रॉंग संजोग आहे ना, तो कमवेल, तो आणेल पैसे घरामध्ये. आणि आजपासून तू फक्त आराम करायचा घरात, फक्त आराम. पप्पा कुठे आहे? पप्पांसाठी आज दारूची बॉटल आणले माझ्या पैशाने, हे तो मी पप्पांना देतो.